डाळिंबाची छाटणी केल्यावर ही जी मालगाडी असते, रिफिल गाडी म्हणतो आपण त्याला, याच्यावर चौकी येते. चौकीतून सावकाश बारीक 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 कळी निघायला लागते अशा प्रकारे. पण काही वेळास छाटणी ही रिफिल गाडीपेक्षा जास्त जाड झाल्या, गाडी कापल्या गेल्यानंतर आगारी येते. आणि ही आगारी अशा पद्धतीने फक्त जर फक्त मागच्या बाजूला फिरवली तर ती तुटून जाते इझिली. याला खूप जास्त श्रम लागत नाही, फक्त मागं फिरवायचं आहे, फक्त मागच्या बाजूला फिरवायचं आहे, त्याला आगारी निघून जाते ती. तर ही आगारी जर काढली तर 4-5 दिवसात तुम्हाला बागेला जास्त प्रमाणात कळी आलेली दिसेल. बाग सुरुवातीच्या काही दिवस कंट्रोल्ड पाणी म्हणजे कमी क्षमतेचं पाणी लागतं. जशीशी कळी दिसायला लागली तसं तसं आपण पाणी वाढवू शकतो. सुरुवातीला जर जास्त पाणी दिलं तर आगारी येण्याची शक्यता जास्त असते. आगारी उपसून झाल्यावर आपल्या लक्षात येईल की चौकी जी आहे, झाडाच्या पानाला स्केलेटन जो बनतो त्यातून 4 पानं तयार होतात, त्याला आपण चौकी म्हणतो. त्या चौकीमधून या 4 पानातून येणारी कळी येते. ही ज्याला शेंगदाण्यासारखी असते ही मादी कळी असते, आणि जी पुढं डोकं मोठं असतं ही नर कळी असते. जेवढी मादी कळीची संख्या जास्त, हे कर्मणता गुणोत्तर मॅच केलं तर मादी कळीची संख्या वाढते. तापमान जर साधारणतः 15 डिग्रीच्या खाली नसेल आणि 15 ते 30 दरम्यान तापमान असेल तर मादी कळीची संख्या जास्त असते. फक्त पाणी कंट्रोल्ड पाहिजे तेव्हा.